शहर भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार नोंदणी शिबिर आणि युवा मोर्चा सदस्य नोंदणी अभियान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते उमानगरी इथं पार पडलं. सोलापूर शहर भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने नव मतदार नाव नोंदणी शिबिर आणि नव युवा मोर्चा सदस्य नोंदणी अभियान प्रभाग क्रमांक 7 इथल्या उमानगरी इथं पार पडला. या छोटेखानी कार्यक्रमास सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि सोलापूर शहर उत्तरचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख हे उपस्थित होते. सोलापूर शहर भाजप उत्तर पश्चिम मंडळ सरचिटणीस तसंच उमानगर इथले रहिवासी जगन्नाथ अरळीमार यांच्या वतीनं नव मतदार भाजपकडे आकर्षित करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचं मत मंडळाचे भाजप पश्चिम उत्तर मंडळ अध्यक्ष सचिन कुलकर्णी यांनी मांडलं. जनता पार्टी सोलापूर शहर उत्तरच्या वतीने माननीय आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या नेतृत्वाखाली आज उमानगरी येथे लोकशाही बळकट करण्यासाठी नव मतदार नोंदणी अभियान उमानगरी येथे तसेच नवीन युवक मोदीजींच्या आकर्षणाने मोदीजींच्या योजनेने मोदीजींच्या संकल्पनेने व त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन युवक आपल्याला जोडले जात आहेत त्यांना सामावून घेण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ आज माननीय विजयकुमार देशमुख मालक यांच्या हस्ते त्याचबरोबर आपल्या भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर उत्तर पश्चिम मंडळचे सरचिटणीस जगू आळीमार यांच्या नेतृत्वाखाली उमानगरी येथे संपन्न झाला आहे. 18 वर्ष पूर्ण झालेल्या नव मतदारांची नाव नोंदणी करण्याचा शुभारंभ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. तसंच 10वी आणि 12वी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. या कार्यक्रमास सोलापूर शहर भाजप सरचिटणीस बिजू प्रधाने, सोलापूर शहर चिटणीस देविदास बनसोडे, मंडल सरचिटणीस शेखर फंड तसंच पदाधिकारी कार्यकर्ते आणि उमानगरी सांस्कृतिक गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.